गुजरातच्या निवडणुकीवर आतापर्यंत 1,500 कोटींचा सट्टा लावण्यात आलाय. सट्टेबाजांच्या मते भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी आहे, पण काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही सट्टेबाजारात व्यक्त करण्यात येतोय. गुजरात विधानसभेची निवडणूक जसजशी अंतिम टप्प्यात येते तसा सट्टेबाजारालाही ऊत येऊ लागलाय. सट्टेबाजांनी आतापर्यंत येत्या 18 तारखेला येणाऱ्या निकालांवर तब्बल 1,500 कोटींची गुंतवणूक केली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा आणखी काही पटींनी वाढण्याची शक्यता आहे. सट्टेबाजांनी भाजपचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येईल असं भाकीत वर्तवलंय, पण गेल्या 22 वर्षात झाली नाही इतकी अटीतटीची लढाई गुजरातमध्ये बघायला मिळेल असंही सट्टेबाजांचं मत आहे. 22 साल से नरेंद्र मोदी राज कर रहे थे पूरे गुजरात पे और बहुत सारे डेवलपमेंट किए उन्होंने, बट ये टाइम जैसे कि अभी बीजेपी सरकार आ गया है तो लोगों के मन में थोड़ा डर भी है बीजेपी को लेके कि ये टाइम वापस मोदी कुछ करेंगे या नहीं करेंगे. तो इसलिए ये टाइम वापस राहुल गांधी, जैसे कि आप देख रहे हो कि भाषण एकदम अच्छे से दे रहे हैं और लोगों को प्रभावित कर रहे हैं. तो राहुल गांधी है, उसके साथ हार्दिक पटेल भी आ चुके हैं जो खुद अभी जो बीजेपी के साथ जो वोट करते थे लोग, अभी वो डिवाइड होने के चांसेस है. तो इसलिए ये टाइम कांटे की टक्कर है, कोई कुछ कौन जीतेगा कुछ बोल नहीं सकते. तो इसलिए ये टाइम जो सट्टा बाजार है इसमें बहुत ज़्यादा डिमांड है इसमें पैसे को लेके. तो और अंदाजा लगाया जा रहा है कि इलेक्शन तक 25,000 करोड़ तक का बेटिंग लग सकती है. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळण्याच्या शक्यतेला सर्वाधिक म्हणजे 5.5 रुपयांचा भाव देण्यात आलाय. 100 ते 115 जागा मिळण्याच्या शक्यतेला 2.25 रुपयांचा भाव आहे. भाजपला 115 ते 130 जागा मिळतील हा अंदाज खरा ठरला तर सट्टा लावणाऱ्याला 4.5 रुपयांचा भाव मिळणार आहे. 130 ते 150 जागा मिळण्याच्या अंदाजावर पैसे लावलेत तर तुम्हाला 1 रुपयाचे 5 रुपये मिळतील. योगायोगानं भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि सट्टेबाजानं त्यावर पैसे लावले असतील तर सट्टेबाजाची रक्कम तब्बल 8.5 पटींनी वाढणार आहे. तिकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी लावलेल्या जोरामुळे काँग्रेसवर पैसे लावणाऱ्यांचाही उखळ पांढरं होणार आहे. काँग्रेसला 50 ते 70 जागा मिळण्याच्या अंदाजाला सट्टेबाजांनी 4 रुपयांचा भाव दिलाय तर 71 ते 90 जागा मिळण्याच्या अंदाजाला सर्वात कमी म्हणजे 3 रुपयांचा भाव आहे. 91 म्हणजे काँग्रेसनं बहुमताचा आकडा ओलांडला तर मात्र सट्टेबाजांची चांदी होणार आहे, कारण काँग्रेसच्या बहुमतावर 1 रुपया लावणाऱ्याला 10 रुपये भाव मिळणार आहे. सट्टेबाजाराच्या बाबतीत ज्याचा भाव कमी तो अंदाज प्रत्यक्षात येण्याची शक्यता सर्वाधिक असते हे इथं नमूद करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये अटीतटीचा सामना होणार असल्यानं निवडक 15 शहरांमधल्या लढतींवर वेगळा सट्टा लावण्यात आलाय. आता कुणाचं उखळ पांढरं होणार आणि कुणाचा खिसा रिकामा होणार हे 18 तारखेला कळेल. अमित कोटेच्यासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.